नमस्कार, आपण पाहताय बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत. रत्नागिरीचे भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी नाणार प्रकल्पाबाबत आणि तेथील असणाऱ्या परिस्थितीची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी याकरिता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्याबाबतचे पुरावेही सादर केले. त्याला शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी काय उत्तर दिलं हे पाहूया त्यांच्या शब्दात. एक तर पूर्ण अभ्यासाअंती बोलत नाही आणि बऱ्याच वेळेला शुद्धीमध्ये सुद्धा बोलत नाही. आणि त्यामुळे निलेश राणेला एकच मला सांगायचं आहे, कोणी देशमुख असो किंवा तुमचे मोदी शहा आणि बाकीचे सगळे गुजराती भूमापी असो, कोणाचीही फिकीर न करता तिथल्या स्थानिक जनतेच्या मागणीनुसार नाना रिफायनरी पूर्णपणे रद्द करण्याचं धाडस माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दाखवलेलं आहे. यातूनच उद्धव साहेबांची स्थानिक जनतेच्या मतांची कदर कशी करायची हे याच्यातून लक्षात येतंय. रिफायनरी होणार होणार म्हणून तुम्ही सगळेजण मिटक्या मारत बसलेला आहात. ज्यांनी ज्यांनी दलाली केलेली आहे त्या दलालांचं पेव फुटलेलं आहे, त्यांना सुद्धा आता ही रिफायनरी हवी आहे. कोरोना आला तरी चालेल, संपूर्ण रत्नागिरी जिल्हा भूकंप प्रवणग्रस्त क्षेत्रामध्ये रेड झोनमध्ये आलेला आहे, तो आला तरी चालेल. परंतु यांची दलाली वाचण्यासाठी आणि भूमाफियांचे घेतलेले पैसे परत यांच्या भूखंडी बसू नये म्हणून यांना ही रिफायनरी हवी आहे. परंतु कोणत्या परिस्थितीत लक्षात ठेवा, एकही ज्या माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो शब्द दिलेला आहे स्थानिक जनतेला, त्या शब्दापासून कदापिही ते दूर जाणार नाही. आणि नाणार परिसरामध्ये रिफायनरी होणार नाही म्हणजे नाही, ही अगदी काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. तुम्ही फक्त मिटक्या मारत बसा आणि शुद्धीमध्ये बोला, हाच आमचा सल्ला आहे तुम्हाला. धन्यवाद. तर हे होते खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मात्र या प्रकल्पाचे पुढचं पाऊल काय असेल ते येणारा काळच ठरवेल.